नमस्कार, कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचेर तुमगेले स्वागत। आतपळ्या आयचे खबरो। कद्रा श्री महामाई जात्रे निमित्तान कद्रा ग्राम पंचायतीन दुकानदाराले भाडे वसूल करून अर्ध पैशाचो गोलमाल। कारवार तालुक्यात वर्षाची सगळ्यात पहिली जावची प्रसिद्ध जात्रा म्हटल्यार श्री महामाया देवीली जात्रा। या वर्षात 9 नोव्हेंबराक मोठे उत्साहान साजरी झाली। गेल्ल्या 2 वर्सांच्यान कोविड महामारी लागून भक्तांक दर्शन घेऊक अडचण जाल्ले निमित्ती या वर्षाक खूब भक्त मोठ्या संख्येन हजर जावन श्रीदेवीले दर्शन घेऊ येयले। या जात्रे निमित्तान खूब जणांन नाना तरेची दुकानां लावन आपलो व्यापार केल्लो। त्या दुकानाचे भाडे म्हण ग्रामपंचायत कद्रा तर्फेन तेमचे कडच्यान एके दुकानाचे भाडे म्हण 4,000 रुपये वसूल करून 2,000ची पावती दिली घटना घडला। हेच पहिली स्थानिक लोक आपल्या मालकी जाग्यात दुकान घालूक देऊन थोडे थोडे भाडे घेताले। हेजेन स्थानिकांक भाड्याच्या रूपान आर्थिक सहाय जाताले। या वर्षाक पहिलेच खेपी असे ग्रामपंचायतीन टेंट मांडून दुकान घालू जागकन देऊन अशी भाडे वसूल करून अर्ध पैशाची पावती देऊन अर्ध पैसे गोलमाल केले म्हणून सार्वजनिकांन आक्षेप व्यक्त केला। हेतूत कोण कोण सहभागी असतात त्यांच्यावर योग्य क्रम घेऊ जाय म्हणून सार्वजनिकांलो आग्रह असा। ₹500 ಕೊಡ್ತಾನೆ ಸಿಬ್ಬಂದಿ ತಗೊಂಡ್ಬಹುದಲ್ಲ ಇದಕ್ಕೆ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ರೆ ಯಾಕೆ ಬರಲ್ಲ ಸಾಂಗಲಾ शिरीर तुम्ही दिता दाखय म्हणत असताना त्यांनी शिरीर येलो त्यांना तू पावती दिलं मत अव रिसीट कोटी 1,000 रुपये दिला कोडबेकल ना मूर जन म्हणजे ಅಚ್ಚನ ಬರ್ರಿ 1,000 ರೂಪಾಯಿ ಅಡ್ವಾನ್ಸ್ ನನ್ನ ಹತ್ರ ಕೊಟ್ಟಿದ್ರ ಹೌದು ಆ ದಿವಸ ನನ್ನ ಹತ್ರ ಇಲ್ಲಿ 1,000 ರೂಪಾಯಿ ಕಿರಣ್ ನಾಯ್ಕ ಸಿಲ್ ಕಿರಣ್ ನಾಯ್ಕ ಹುಗಿಲ ಬಸಿಲ್ಲ ನೋಡಿ ನೀವು ಅನಾವಶ್ಯಕವಾಗಿ ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ಬೇಡಿ ಇವನಿಗೂ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ 4,000 ರೂಪಾಯಿ ತಗೊಂಡು 8,000 ರೂಪಾಯಿ ಪಂಚಾಯತಿ ಅರ್ಧಕ್ಕೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಪಂಚಾಯತಿಗೂ ಅವ್ಯವಹಾರ ಆಗಿದೆ ಹೌದಿಲ್ಲ ತರ ಎರಡೂ ಕಡೆಗೂ ಇದು ಯಾವ್ದೋ ಸರ್ಕಾರಕ್ಕೂ ಮೋಸ ಇವನಿಗೂ ಮೋಸ ಲೂಟಿ ಮಾಡೋದು उत्तर कन्नड जिल्ह्यात MLC तिकीट विद्यावंत किंवा अनुभव उमेदवाराक द्या समाजसेवक माधव नाईक। कारवार उत्तर कन्नड जिल्ह्यात सगळ्या पक्षातल्यान MLC तिकीटासाठी स्पर्धा चालला म्हण कारवारच्या जनशक्ती वेदिकेचे अध्यक्ष समाजसेवक श्री माधव नाईक यांनी राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षाच्या मुखंडा विनंती केला की काही उमेदवाराक ग्रामपंचायतीचे सुद्धा ज्ञान उरना तसे उमेदवाराक MLC तिकीट दिनाकात आणि मतदारां सुद्धा योग्य अशा व्यक्तीकच मतदान करू जाय नापेक्षा स्वार्थ दुरुद्देश आणि अनक्षर अशा जनप्रतिनिधीक स्थान दिल्यार विधानसभेत सार्वजनिकाल्या समस्येसाठी आवाज उठवून समस्येचे परिहार करू साधिना म्हण बुद्धिवंताकच मत देऊन राज्याची आणि देशाची प्रगती करू प्रजाप्रभुत्वाची व्यवस्था सांभाळून दवडचे प्रयत्न करा असे श्री माधव नाईक यांनी प्रसार माध्यमामार्फत सार्वजनिकाक कळेला। आता जो MLC इलेक्शन डिक्लेअर झाला MLC इलेक्शन मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जो मेंबर असा म्हणजे त्याला एक स्थानाक एक गौरव असा आणि जे आम्ही मेल मने म्हणता म्हणजे अपर हाऊस ह्याका जो लोक वयता इलेक्टेड जाऊन हे थोडे सिकील उरू जाय बुद्धिमान उरू जाय। आता अशें जालां की कांय लोकां समस्या ताका उलोवच्याक कळना आनी जस्ट ताका एक कम्युनिटी वायज जावं आनी एक पयशाचे बाबतीन ते मात स्ट्रॉंग आसा म्हूण सांगून तांकां टिकेट दिवन लोकल समस्या तुमकां
प्रॉब्लम्स लोकाले सांगून घेऊन ते सुधारण करता जायना जाल्यार तुम्ही वयचे कित्याक अशें म्हणून सगळ्या पक्षांक हांव विनंती करतां राष्ट्रीय पक्ष उरूं आनी प्रादेशीक पक्ष उरूं सगळ्या पक्षाचे लिडर्सांक हांव विनंती करचे इतलेंच कोणाकूच धाडा तुमी खंयचे पक्षाचे कोण कितें हांव सांगना पूण कोणाक जरी धाडटा थोडे शिकिल्लो आनी बुद्धिमान आशिल्लो म्हळ्यार कोण तरी समस्या तेगेले आवाज उठ सारको प्रॉब्लम सांगचे सारको थंय वचून सामान्य लोक पब्लीक लोक वचून ते विधानसभा जावं सभा विधानसभा वचून सांगचे शकना सदना भितर वचून सांगचे शकना हे जनप्रतिनिधी जावन हेमी वयता ज्यो प्रॉब्लम सांगून घेवन आमगेले प्रॉब्लम सॉल्व करूं जाय तसले लोकांक तुमी इलेक्शनाक राबता आसतनाच बरें हेका हें करा टिकेट दिया आनी आनी एक रिक्वेस्ट करता हांव की कोणीय बाबू तुमी वोट घालता आसतना मेंबर जो लोक आसा मेंबर आसा तेमी बरें बुद्धिवंत आनी तुमी तो आवाज काडतलो तसले लोकांक म्हणल्यार प्रॉब्लम सांगता तसले लोकांकूच तुमी वोटींग करूं जाय म्हण सांगून हें सांगूं सोदता थोडे लोक अशी आसा की पंचायती भितर कितें चलता आनी पंचायती भितर पंचायतीचे वेवस्थेत खबर ना तांकां पंचायत खबर कितें खबर ना पंचायती भितर कितें चलता पंचायती रुल्स रेगुलेशन कसले खबर नाशिल्ले लोक MLC जावन वयता मागीर आपल्याक कांय खबर नाशिल्लें म्हण सांगता तसले कितें ते बुद्धी गेडी लोक म्हणटा ते खातीर बऱ्या लोकांक धाडा म्हणून रिक्वेस्ट करता कारवारच्या माजाळी नचकणबाग श्रीकृष्णदेवाची महापूजा मोठ्या उत्साहात झाली कारवार तालुक्याच्या माजाळी नचकणबाग हिंगा श्रीकृष्णदेवाली मूर्ती पुजयली तेजी काल मोठ्या धुमधडक्यात महापूजा झाली तसंच महाप्रसाद वितरण केलं गेल्या 2 वर्षांच्यान या श्रीकृष्णदेवाल्या सेवेत कोविड महामारी लागून साध्या पद्धतीन सेव केली या वर्षाक तरी मोठ्या उमेदीन ही पूज झाली म्हण सार्वजनिक आनंदात असात मनोरंजनाच्या कार्यक्रमात रात्री 10 वाजता स्थानिक कलाकारान श्रीकृष्ण नाट्य मंडळ नेचकणबाग माजाळी हेमी गोकुळदास नायक हेम बरयलो शुंभ निशुंभ हो पौराणिक खेळ सादर केलो आणि आज श्रीच्या मूर्तीचे वाजत गाजत विसर्जन मिरवणूक काढणं येळेर समुद्रात मूर्तीचे विसर्जन जातले जोयडात हेस्कॉम खात्यालो मनमानी कारभार ग्रामीण जनतेक भोगच पडटा त्रास जोयडा तालुको हो सर्वसाधारण खेड्या खेड्यांत गांव जोडिल्लो तालुको ह्या तालुक्याक नेटवर्क विद्युत संपर्क समस्या ही सर्वसामान्य चालूच उरता पावसाळ्यात तर विचारचेत ना खूप चिंताजनक स्थिती असले परिस्थितीत जोयडा तालुक्याच्या काही भागात गुंद उळवी कुंभारवाडा अशी गावात विद्युत बिल भरूक थोडा वेळ झाल्यार हेस्कॉमाचे लाईनमॅन तेमगेले डायरेक्ट विद्युत संपर्क तोडतात हेस्कॉम अधिकाऱ्याक ही गोष्ट विचारल्यार म्हणतात प्रत्येक महिन्याच्या अखेरेक तुमगेल पंचायतीत हेस्कॉमचो कर्मचारी बिल वसूल करूं येता थंय भरा पेफोन गुगल मार्फत भरा नापेक्षा दांडेलीच्या हेस्कॉम हेड ऑफिसात जमा करा अशें म्हणतात सार्वजनिकाली अशी म्हणणी आसा की महिन्याच्या अखेर काही जणांकडे पैशाचो अभाव उरता दांडेली वचून पैसे भरूक पैस पडता जेन्ना अकस्मात संपर्क तोडून येयल्या कर्मचाऱ्यान संबंधित व्यक्तीक पैसे भरत काय कितें म्हण विचारन भरतल जाल्यार थंयच भन घेवची व्यवस्था करा अशी सार्वजनिकाली म्हणणी आसा ह्या विशया बद्दल तहसीलदार संजय कांबळे आणि MLA आरवी देशपांडे हेमी हेस्कॉम अधिकाऱ्याकडे उलोवन जोयडाच्या सार्वजनिकांक त्रास जावनो सारखे क्रम घेतले असे आश्वासन दिला असे कळलेला गोकर्ण कवळे मठा लागी माडावेल्यान पडण एक व्यक्तीले मरण गोकर्ण उत्तर कन्नड जिल्ह्याच्या
गोकर्ण कवळे मठा लागी एक व्यक्तीले माडावल्यान पडून मरण झाली दुर्घटना घडली. गोकर्ण निवासी मुंकाळी वय 52 असे कळलेला. माडार नाल काढू उतरली त्यांना तोल चुकून सकाळ पडलो. गोकर्ण पोलीस ठाण्यावर हे प्रकरण दाखल झाला. इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोंपता. व्हिडिओ लायक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक इसनकात. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.